की कशा प्रकार एक लहान मुलगी आपल्या आई वडिलांच्या इच्छा व अभ्यासाच्या तणावाने कशा प्रकार चुकीच्या मार्गावर जाऊन ड्रग सेवन करते आणि ती आपला जीव गमावून टाकते, तरी आपण अटकाद्वारे पाहणार आहोत। शिवानी ए शिवानी, शिवानीचे बाबा या जेवण करायला, शिवानी ये जेवण करायला, आई आपण खाणार अभ्यास करत आहे ना, नंतर अभ्यास करा, आधी जेवण तरी करून घे। शिवानी बेटा तुझा अभ्यास कसा चालू आहे? हाँ बाबा चांगला चालू आहे। बरं का, 95% तुला रिझल्ट झाला पाहिजे। हाँ बाबा मला माहित आहे। आणि हेही लक्षात असू दे, तुला डॉक्टरच व्हायचंय। होय, माझ्या मुलीवर माझा विश्वास आहे की नक्की 95% घेईल। किती टक्के? हो हो 95%। आई मी माझ्या सोबत कधीला बाहेर फिरतो? हाँ आपण लवकर ये। अरे अरे बापरे, 95% घराच्या तर भिंडवर विसरून टाकलेला आहे। 95% आणि डॉक्टर बनवायचं म्हणतात। अगो काय झालं एवढी काही नाही ग। अगं सांग ना काय झालं? अगं घरात म्हणतात की 95% घ्यायचे आहेत आणि डॉक्टर बनवायचं आहे, आता तर अभ्यास खूप करायचा आहे। अगं काळजी करू नको, हे घे आमच्याकडे काय होईल, खा तिला मस्त वाटते। नको ग। अगं खा। हा खूप छान आहे ग, खूप थंडगार वाटतंय, आता मी नाही तर बाबा मला मारतील। शिवानी ए शिवानी, काय झालं तुला? तू काय आहेस ना? काही नाही ग, आता हे 95% घेणारच आहे। शिवानी हे साखर आज तुझी परीक्षा आहे ना? हो। शिवानी बेटा तुझा विज्ञानचा पेपर आहे ना? हा। अभ्यास झाला? होय। पेपर लिहून घरी यायचं आणि पूर्ण पेपर लिहायचा। हा बाय। किती टक्के घ्यायचे आहेत तुला? 95% आहे। अरे बापरे, आज पेपर खूप जड केलेला आहे आणि मी तर 5 प्रश्न सोडलेले आहेत, आता काय करायचं? हाय हाय, काय कशी आहेस? तुमचा पेपर कसा गेला? अगं पेपर असू दे, तुझं पार्टी करूया। नाही ग, बाबाने घराला लवकर बोलवले। अगं कालचा पदार्थ खा तिला मजा येईल। नेहा ए नेहा, शिवानी अजून कशी काय आली नाही? काय भेटतात, तिची परीक्षा आहे ना, त्यामुळे खूप वेळ झाला असता। अगं दुपारचे 4 वाजले, पेपर 1 वाजता सुटणार होता, मग ते आता कुठे आहे? तुम्ही बघून या। हा मी बघून येते। शिवानी शिवानी बेटा, ती काय वाजता करून घेतलीस तू? तू नशा केलीस? नाही बाबा मी नशा नाही केली। तू चल घरी सांभाळ तुझ्या दादाने केला। शिवानी काय झालं तुला, काय झालं? जे व्हायला नको पाहिजे होत तेच झालं, ती नशेच्या आहारी गेली आहे। नाही तुम्ही खोट बोलत आहात, हेच खरं आहे। काय शिवानी खरं आहे, तुला आम्ही काय कमी केलं होतं? कुठं गेला तो पदार्थ? तुला पाहिजे तो कुठं गेला? आज तर मी त्यांना फोनच लावतो। हॅलो 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 शालका, तू कालचा पदार्थ घेऊन ये आता। ठीक आहे काम तुझ्या घरी। खिडकी उघड। शिवानी हे शिवानी, काय झालं तुला? शिवानी शिवानी, हिनं परत बहुतेक नशा केली, हिला डॉक्टरकडे न्यायचं। चल शिवानी। डॉक्टर डॉक्टर हिला काय झालं बाबा? ही खूप जास्त नशा केली आहे, हिला ड्रग्स घेतले आहे, हिला थोडे दिवस दवाखान्यातच राहू द्या। ठीक आहे। नाही बाबा मी तुमच्या बरोबर येणार आहे। हा हा येणार। हे घे शिवानी औषध, आता तू बरी झाली आहे, आज तुझे आई वडील तुला घ्यायला येणार आहे। हा डॉक्टर मी जाते, आता मी तेव्हा पण ड्रग्स घेणार नाही।
मी काय अजिबात ड्रग्स घेऊ नको नको अरे बाबा शिवानी इथे बस मी तुझ्यासाठी ज्यूस आणते काय झालं शिवानी बाबा मला माफ करा मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही सॉरी बाबा अगं जाऊ दे शिवानी तू कॉमर्स शिक व सीए बन आता मी केव्हा पण ड्रग्स घेणार नाही आणि आता बाबा यांचं स्वप्न पण पूर्ण केलं नाही आता तर मला जगण्याचं काही पण अधिकार नाही आहे नेहा शिवानीला जेवणासाठी बोलव शिवानी हे शिवानी हे काय केलंस तू शिवानी 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 काय झालं बाळा आहे बाबा मला माफ करा मी तुमचे स्वप्न पूर्ण करू शकले नाही तर सर्वजण पाहिला कशा प्रकारे ड्रग्सच्या आहारी जाऊन शिवानीने आपलं जीवन संपवलं तर चला आपण आज एक प्रतिज्ञा घेऊया आम्ही ड्रग्स घेणार नाही आणि कोणाला घेऊन घेणार नाही